उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करू आपण या दुसऱ्या युवा संसदेचं प्रस्तावित मनोहर जोशी सर. लोकसभेचे खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सरवाडी राजू शेट्टी सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये उत्तम संस्कारांनी पूर्ण झालेला अशा प्रकारचा भूप पाहिजे आणि असं भागपणापासून राहिलं तो कोणीही मुलगा किंवा सचिन तेंडुलकर होऊ शकतो माझा विश्वास आहे. त्यांच्या पाठिंबा म्हणून मी करू शकतो विद्यार्थी वाढावे हे सांगायला पण कोणीही विद्यार्थ्यांना विचारलं तर सांगितलं पाहिजे की या संस्थेमध्ये मी शिकलो आणि त्यामुळे यश मग काय करायचं त्याचं सांगून तुम्हाला स्वप्न म्हणजे पहिली मागणी सर्व विद्यार्थ्यांकडे आहे की तुम्ही स्वप्न पाहता खरे सांगायचं तर स्वप्न म्हणजे ध्येय आजचा हा पुरस्कार नक्कीच आमच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे कारण की आम्हालाही कधी वाटत नव्हतं की असं काही आमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतील आणि आम्ही ह्या एवढ्या कमी वेळामध्ये इतकं काहीतरी करून जाऊ. आदित्य प्रीतमताई आहे मी आहे जसं आमच्या बद्दल इथे परिचय दिला गेला की आम्ही काही ज्या घडामोडी ज्या काही घडामोडी आमच्या आयुष्यामध्ये झाल्या आणि त्याच्यामुळे आम्ही राजकारणात आलो. आज मुंडे साहेब असतील किंवा माझे बाबा खडसे साहेब असतील इथे आपले माजी मुख्यमंत्री मनोहरजी आहे की ज्यांनी युतीच्या काळामध्ये सगळ्यांनी सोबत काम केलेलं आहे आणि आज ते सगळं चेंज झालेलं आहे. आज पुढची पिढी आज परत राजकारणात आली आणि त्याच्यामध्ये पूनमताई असतील प्रीतमताई असतील पंकजाताई असेल आणि मी असेल की आमच्या सगळ्यांच्या वडिलांनी सोबत काम केलं एक चांगल्या विचारांचं त्यांनी राज्य इथे घडवलं चांगले विचार लोकांसमोर मांडले आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही काम करतोय. प्रथम दादर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टने हा पुरस्कार देऊन आज आम्हाला इथे सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. आज इथे आल्यानंतर मी काय बोलावं ह्याचं मी मगाचपासून मनात अंदाज बांधतीये की आपण पूर्वी आपल्या पूर्वी जे वक्ते बोलले त्यांच्या बोलण्यातून आपल्याला काहीतरी घेता येतं का हे मी बघत असते आणि ही सवय मला लागली आहे माझ्या लोकसभेच्या निवडणुकीपासून. खरं म्हणजे माझा राजकारणाचा प्रवेश हा अतिशय दुर्दैवी पार्श्वभूमीवरती एक अपघात म्हणून झाला त्याचा अपघाताने माझे वडील आमच्या कुटुंबालाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला पोटो करून गेले तसंच अपघाताने माझा सुद्धा राजकारणात प्रवेश झाला. बाबांच्या रिक्त झालेल्या जागेवर कुटुंबातीलच कोणीतरी उभं राहिलं पाहिजे असा जेव्हा जिल्ह्यातल्या जनतेने आग्रह धरला